रौप्य पदक जिंकले. त्याचबरोबर सुमित अँटलने भालाफेक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये चायना 135 पदकांसह प्रथम क्रमांकावर आणि ग्रेट ब्रिटन 81 पदकांसह द्वितीय क्रमांकावर आहे. याचबरोबर भारत 10 मेडलसह 33व्या क्रमांकावर आहे. कोविड-19 मुळे पती गमावलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मिशन वात्सल्य नावाची योजना सुरू केली आहे. ही मिशन वात्सल्य योजना त्या महिलांना सेवा आणि एका छताखाली 18 फायदे असलेल्या सेवा पुरवेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA ने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम साठी वय 65 वरून 70 वर्ष केले आहे. रुपे पे ने ग्राहकांविरहित पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी फॉलो पेमेंट डिस्टन्सिंग या नावाची धोरणात्मक मोहीम सुरू केली आहे. सप्टेंबर म्हणजे इंटरनॅशनल लेटर डे. आजचा दिवस जगभरात जागतिक पत्रलेखन दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर हा दिवस लिहिण्याची कला जाणून घेण्याचा दिवस असंही ओळखला जातो. रिचर्ड्स यांनी 2014 मध्ये जागतिक पत्रलेखन दिवसाची सुरुवात केली.